आज आहे दिवस पहिला कोकणातला गॉगर मधला। तर आता आलोय गावदेवी मंदिरात। गावापासून खूप लांब आहे रानामध्ये, जवळजवळ 2 किलोमीटर चालत आलो आहे। आज ऊन नाही आहे म्हणून चांगली गोष्ट आहे। तर बघा, तुम्हाला किड्यांचा आवाज येतोय झाडावर। रानामध्ये आहे आणि वाटसुद्धा जंगलातली वाट आहे आणि मंदिर खूप मस्त आहे, लांबून दिसते आणि हा पायऱ्या तशा। तर थकलो आहे, ऊन नाही आहे पण घाम येतो आहे, दमट वातावरण, काल पाऊस पडला रात्री। तर बघूया आता आत मी जाऊन तुम्हाला दाखवतो मंदिर। मित्रांनो, आम्ही आलो आहोत उत्तराज काळेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये आणि हे जे तुम्ही जलकुंड पाहतात ते पांडवांच्या काळात पांडवांनी बांधलेलं आहे असं आम्हाला गावकऱ्यांनी माहिती सांगितली। आणि देवीचे मंदिर हे खूप सुंदर आहे आणि भव्य असं आहे आणि खूप शांत वातावरण आहे मित्रांनो। आणि देवीची पालखी शिमग्याला गावामध्ये येत असते आणि दर्शन देते। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। कोकणातला मेवा आहे काली महिना, कोकणात आला आणि काली महिन्याखाली तर काय खाल्लं। चला आता जाऊया आपण रणजितकडं। रणजित कोकणातलाच आहे, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगेल आणि कोकणातली मजा काय ती सांगेल। कोकणातली मजा पण सांगेल आणि करवंद पण खायला देईल, कारण की मी करते व्हिडिओ शूटिंग आणि माझ्या हात होत्यात पूर्ण चिकनी चिकट, त्यामुळे मी काय आता तोडणार नाही, मगाशीच तोडलेत। कष्ट घेणार आहे आणि आपले दादा पण मजा घेत आहेत अंजनवेल मधली। तर आपण आलोय अंजनवेल कातरवाडी या गावामध्ये। आता आपण देवी देवाचं दर्शन घेतलंय देवीचं। तर देवीच्या मंदिरात जास्त काही व्हिडिओ केला नाही आहे कारण तिथे व्हिडिओ अलाउड नाही आहे। तर बाजूला छोटं मंदिर होतं तिकडे मी व्हिडिओ केला आहे। तर बघा आपला व्हिडिओ। आणि आता आपण जांभळं पण शोधतोय, पुढे दादा गेलाय जांभळं शोधतोय, जांभळं भेटतायत नाही, आपल्या शोधायचीच आहेत आज। आणि मेहंदीवाली आली आहे आणि नवरी आपल्यासोबतच आहे। प्रवीण कोंबडा, लाल कोंबडा, हे बघा। मला तर माहित नाही, प्रणित बोलते कोंबडा आहे। तर कोण कोण कोकणातले त्यांनी कमेंट करा फटाफट। मलाही पाहिजे पान, हे घेऊन जा, आम्ही दुसरं बनवतो। तर बायको सुद्धा खूप एन्जॉय करते, कसं वाटतं तुला राजश्री? मस्त। अरे एवढं कसं वाटलं तुला कोकणात आल्यावर? नाव घे राजश्री, एक नाव घे, नाव घे, जाऊ दे। खूप दिवस झाले आपले लग्नातले व्हिडिओ तर आले नाहीत युट्यूबला, तर नाव तर घे आता। प्रणित बोलले नाव घे, अरे नाव तर घे। तर राजश्री नाव नाही घेते, दादाला लाजते कारण की दादावर जास्त बोलणं नाहीये, दादावर जास्त ओळख नाहीये। तर दादा तुम्हाला कसं वाटतं कोकणात आल्यावर प्रणितच्या गावी अंजनवेलला? मजेत, फुल एन्जॉय, फुल एन्जॉय ना। आपल्या मराठवाड्यापेक्षा कोकणात भारी भारी आहे का नाही? तर मित्रांनो खूप भारी वाटलं, संध्याकाळी याच्यापेक्षा भारी मजा येईल। अरे कहना क्या चाहते हो, मजा येईल। तर आपण उद्याचा व्हिडिओ पण खूप भारी होणार आहे, उद्या हळद आहे आणि आज मेहंदी आहे, मेहंदीचं पण मी शूट करेन ह्याच व्हिडिओ मध्ये। तर आपण पुढे जाऊया, अजून जांभळं बघायचे आपल्याला, अजून काय काय भेटतंय, रानात फिरतोय आपण, सगळेजण एन्जॉय करते, फुल एन्जॉय। भेटू आता पुन्हा पुढे। तर मित्रांनो आपण आहे अंजनवेल कातरवाडी। काढलेत कसं वाटलं तुम्हाला वहिनी कोकणात आल्यावर? छान वाटत। तर आता नवरी मुलीकडे जाव्या, आपली ताई आहे, मोठी ताई, ठीक आहे। तर सगळ्यांनी लग्नाला यायचंय, तर काली महिना खातोय तुम्ही, तर नेहमीच खाता, आम्हाला पण द्या थोडस, घ्या ना। तर मित्रांनो खूप प्रतीक्षेनंतर जांभळा झाड भेटलंय, कसं आहे जांभूळ? एकदम मस्त ना। प्रणित थोडं जाळ हलवेल आणि थोडे खाली पडते ना, आपण वेचूया पटापट। पडले 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 पडले, तेव्हा खाली टाकून दे। मित्रांनो हा काहीतरी सांगतोय कसं रानात फिरायचं असतं, जपून पाय टाका, पाळा पाचोळा आहे तर त्याचं पण लक्ष ठेवा लागेल आपल्याला। तांबूळ तांबूळ एक एक तरी फेटू दे। गावचं तांबूळ हे आहे अजून, हे टेस्टला कसे लागतात खाऊन बघा, थोडं हे लागतं
जामलं झालं जीप जामली होती जामलासारखी जीप होणार. टेस्ट कशी आहे? मस्त आहे. आंबट आहे की गोड आहे? गोड थोडस. अजून आले नाही भरपूर असतात. कोकणातला फुकट मेवा आहे फुकट. तयार होणार फुलं पहिले अशी असतात जांभळ्या कलरची असतात फुलं. पण कोकणातला माणूस रानात गेला फाटी तोडायला झाड तोडायला काय कसं लागणार त्याला शेती वाण्यासाठी काय याला तर रानात गेला कधी उपाशी राहणार नाही. हे खरं आहे. बरोबर आहे ना? खरं आहे. माझं पोट डेजानीच भरलं आज. आता घरी गेल्यावर जेवणच नाही. भरपूर राजेश दोन पॅकेट गोळा केले. दोन हे गोळे फुकट मध्ये भेटते कोकणातला मेवा तर कशा जोडणार. आणि आमचे दादा दीपदा खूप सहकार्य केले. विराट कोहली सारखं विराट कोहली टी शर्ट घालून विराट कोहली सारखं हे करतो लोकांना ग्राउंड वर हे करतो मजा दाखवतो त्यांचे. तसं आमचा दादा रानात जाऊन आपण सगळे चाललोय बाजारात बाजार भरायला. ग्वागरला चाललोय. तळीवर पण जायचंय नंतर. आमची लाल परी ग्वागर कातेवाडी ही कोकणातली लाल परी. दादा काय सांगताय का? हे ग्वागरची उंट त्याच्यात बसून सवारी केली तर तुम्हाला राजेशांची केली. आणि इकडचं वाळू आणि पाणी आपल्या जुचोपटीपेक्षा किती फरक आहे सांगा. एकदम स्वच्छ आहे पाणी. तुम्ही बघा एकदम स्वच्छ आहे. जेणेकरून मला पाणी पण दाखवतो जवळून. कोल्हापुरी भीती तर भीती दादा काय तर मित्रांनो आम्ही आलो तो मार्केटला ग्वागर मार्केटला तळीवर. तर ग्वागर बीचला सुद्धा बोललो आता जाऊया कारण की टाईम आहे आणि संध्याकाळ झाली आहे. खूप गर्दी आहे ग्वागर बीचला. तर वेळ होता 7:30 ची गाडी आहे लास्ट एसटी. त्या एसटीने मी जाणार आहे तर बोललो बीचवर थोडं फिरून येऊया. तर हा बघा बीच आणि खूप सुंदर असा बीच आहे. कुठेच कचरा नाही आहे बीचवर आणि मुले तर खेळत आहेत बॅट बॉल. तर खूप मस्त वाटतंय. तर मित्रांनो लाइटिंग वगैरह लागलेली आहे आजच पूर्ण झालेला आहे आणि उद्या आहे हळद. तर आजचा होता आपला कातेवाडीतला पहिला दिवस आणि आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल पूर्ण. तर खूप मस्त होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक लाईक आणि कमेंट करून सांगा. तर खूप मस्त अशी लाईटिंग केली आणि पाठीमागं डेकोरेशन वगैरे केले ते सगळं तुम्हाला उद्या हळदीच्या दिवशी दाखवणार आहे. आजच सगळ्या ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवलं तर तुम्ही पुढच्या व्हिडिओ बघणारच नाहीत. तर लाईक करून टाका मित्रांनो. चला तर बाय बाय. एकही गाडीवाला बाईकवाला थांबायला तयार नाही आहे. आम्ही दोघं चालत आलो आहे. खूप ऊन आहे. ताण पण लागले. एक स्टॉल सुद्धा नाही आहे.